सर्वांना माझा नमस्कार. मी दुर्गेश भावने, डॉक्टर वाय एस खेडकर आंतरराष्ट्रीय विद्यालय औरंगाबाद येथील इयत्ता 7वीतील विद्यार्थी आहे. आज मी आणि माझे मित्रमंडळ तुमच्यासमोर गोपाळाचे शौर्य या पाठावर नाटक सादर करणार आहोत, जे की आदरणीय जीवन सर यांच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे. तर चला सुरुवात करूया. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहिदे हे खेडगाव. गावातील सर्व लोक गुणगोविंदाने राहतात. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णगड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरचाराने गुराखी दररोज तिथे जातात. सहल काढणारे ट्रॅकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. गडाच्या पायथ्याशी मंदकिना नदी भरामही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमाळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिरव्या हिवाळ्यात तर हा प्रदेश पासूनचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाळा पाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मौसमी फळ धाराने लदबदलेली असतात. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहिदे येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णगड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपले आपले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. मुलांनो, सूर्यास्ता आधी घरी पोहोचलेले बरे, असे शिक्षकांनी म्हणतात. सारे जण गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. अरे ते बघा, वणवा लागलाय वणवा, गाडीतले एक जण ओरडली. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला. अरे वेड्या, ही जंगलातली आग आपण कसे काय विझू शकू. पण ते ऐकायला गोपाल गाडीत होताच कुठे, त्याने तर लगेच गाडीतून उडी मारली होती. गोपाळने धावतच जाऊन वाटलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीने ओढायला सुरुवात केला. साधारण ही आग एकट्याकडून निघणार नाही हे मलाही माहिती आहे, पण प्रयत्नच नाही का करावे. असं जंगलाचे आम्ही आदिवासी पोशिंदे आहेत आणि मायबापाला आगीच्या तोंडी कोण सोडून जातं का काय, असं जंगलातला एक गुराख सरांना म्हणाला. गोपाल गुराखाकडे पाहून म्हणाला, हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ गोपाळीच्या मदतीला धावले. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 85 एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याळला आणि त्यांनी मोबाईलला कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीला धावले. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होत होती. गडावर पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. पण साहेब, हे कसं काय शक्य आहे, मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाचे 2 गाड्यांना बोलून घेतले आहे हे सरांनी सांगितले. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडाहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेचच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. अशातच गाई वासरे घेऊन गेलेले काही गुराखी मुलाजवळ आले. त्यातली एक जण हात जोडून म्हणाला, लय बेस झाली बाप्पा, आग इजली, गाड्यावरचे कितीतरी झाड झुडपे भाजून निघाली. जरासाही उशीर झाला असता तर आम्ही तसेच भाजून निघालो असतो आणि आमचा पत्ताही न लागला नसता. तुम्ही संबंध मदतीसाठी धावून आले.
खरच आमच्या गोपाळाने निरपेक्ष भावनेने जीवाची पर्वा न करता हे धाडस केले आहे. आज फक्त गड नव्हे तर त्यांनी सर्व गुरु व गुराख्यांचा जीवही वाचवला आहे. त्याचे हे काम खरच कौतुकास्पद आहे. असं मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच वर्तमानपत्रातून ही बातमी सर्व लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळाच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते. आमचे हे नाटक तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.